जय अंबे। आज ज्या मंदिरामध्ये आम्ही आहोत ते आमचं भवानी माताचं मंदिर आहे। खूपच पुरातन कालाचं आहे। वर्षानुवर्ष पिढींपिढी हे मंदिराचं दर्शन करण्यासाठी सगळे आजूबाजूच्या खेड्याहूनही येतात। आज अष्टमी असल्यामुळे इथे भाविकांची खूपच गर्दी झाली आहे आणि असं मानलं जातं की इथे जी मानता घेतात ती नक्की पूर्ण होते। तर आपणही सगळ्यांनी इथे दर्शनाला यावं, देवीचं दर्शन घ्यावं। आज अष्टमी आणि महिलांची संख्या मोठ्या संख्येमध्ये दिसते दर्शनात। श्रद्धाभाव असं म्हटलं जातं की महिलांमध्ये हा उपजत असतो, त्याच्यामुळे महिला उपास किंवा जे पण काही व्रत वैकल्य करतात ते हे निश्चित महिलांमध्ये जास्ती दिसून येतं, त्याच्यामुळे महिलांची संख्या इथे जास्ती दिसून येते। नवरात्राला प्रतिपदेपासून सुरुवात होते शारदीय नवरात्राला। आज अष्टमी आपल्या चोपड्यामध्ये आनंदी भवानीचं मंदिर हे पुरातन असल्यामुळे आज अष्टमीच्या दिवशी इथं भरपूर प्रमाणात महिलांची गर्दी असते ओटी भरण्यासाठी, आणि देवी माता आपली सगळी मनोकामना पूर्ण करते। त्याच्यामुळे आज भाविक लोक सगळे आपली मनोकामना मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नमस्कार करतात आणि आपली इच्छा पूर्ण अशी प्रार्थना करतात। दरवर्षी आता काही दरवर्षी आम्ही अष्टमीला ओटी भरण्यासाठी येतो आणि कुलस्वामीने आपली ही तुळजा भवानी पूर्ण महाराष्ट्राची असल्यामुळे देवी मातेला जय अंबे जय भवानी। आपण दर्शन घेण्यासाठी आले, किती वर्षापासून आपण येत आहे काय सांगणार? भरपूर वर्षापासून येतो आम्ही अष्टमीला, ओटी भरतो, मनोकामना पूर्ण करा। आपलं मंदिर खूप पुरातन आहे, त्यात पूर्वपासून काय सांगणार तुम्ही? पुरातन मंदिर आहे आणि चोपड्यात हे नावाजलेलं आपलं एकच मंदिर आहे भवानी मातेचं, आणि खूप पुरातन काळात आले आहे ते। तर अष्टमीला आपण दर अष्टमीला येतात आणि ओटी बसतो आपण देवीचे।